यवतमाळमधील महागाव तालुक्यात दरोडेखोरांनी हिताची कंपनीचे एटीएम फोडून 1,00,000 रोकड उडवली आहे. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद होऊ नये म्हणून त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळा स्प्रे मारत चोरी केली आहे. महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथे हिताची कंपनीची एटीएम असून ही एजन्सी मोसीम अग्बानी यांच्या नावाने आहे. तर रात्री दरम्यान चारचाकी वाहनाने दरोडेखोर येथे आले व त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळा स्प्रे मारून एटीएम मशीन फोडून 1,00,000 रुपयांची रोकड उडवली आहे. हा घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून महागाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. काल रात्री पोलीस स्टेशन महागाव हद्दीतील हिवरा संगम या गावामध्ये हिताची कंपनीचं एटीएम प्रायव्हेट कंपनीचे आहेत, त्यामध्ये ह्या कंपनीच्या मालकांनी काल सकाळी 9 वाजता 1,20,000 कॅश लोड केली होती आणि त्यानंतर लोकांनी त्यामधले पैसे काढलेले आहेत आणि रात्रीच्या वेळेस पोलीस स्टेशन महागाव येथील पेट्रोलिंग सतत चालू असते. रात्री 1:30 वाजता पोलीस स्टेशन महागावची गाडी पेट्रोलिंग करून गेली आणि त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी त्या अगोदर 1-2 वेळा याची रेकी करून गेलेल्या आहेत आणि रात्री 2 वाजता 2:02 एक अज्ञात गाडी आली असे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसत आहे आणि समोर घेऊन त्या कॅमेऱ्याच्या भिंतीला खालच्या बाजूने भिंतीला लागून जाऊन कॅमेऱ्यावर व्हाईट ब्लॅक स्प्रे मारलेले आहेत आणि जवळपास आजूबाजूच्या कॅमेऱ्यावर ब्लॅक स्प्रे मारलेले आहेत जेणेकरून आपली आयडेंटिटी होऊ नये याकरिता त्यांनी आपले अस्तित्व लपून सदर एटीएममध्ये कुठल्याही प्रकारचा गार्ड वगैरे कोणीही नव्हते आणि त्या एटीएमला जर असं कोणी रात्रीच्या वेळेस हे करेल तर अलारामची काही व्यवस्था केलेली नव्हती तर त्यांनी आतमध्ये प्रवेश करून गॅस कटरने त्याचे जे कॅशचे हे आहेत त्यांनी फोडून टाकले आणि त्यामधले कॅश जवळपास 1,00,000 जवळपास कॅश घेऊन गेलेले अशी संभावना आहे.